गोकुळ सोबत गोकुळ। बाजूला महाराजांच्या मदती करतात, लोकांसाठी काम करतायत। दुसऱ्या बाजूचा उमेदवार आता विजयावेळी फार त्यांचं कौतुक केलं, त्यांचा उमेदवार गेल्या वेळा तिने निवडून आणला होता। लोकांना सांगून काय काय सांगितलं निवडून आम्ही नव्हतो त्यावेळेला विजयावर, कारण आमचा उमेदवार वेगळा होता। ते सगळी एक झाले तसे लढाले का महाराजांच्या उलट आमच्या उलट। आणि तो उमेदवार आपल्याला माहिती आहे काय काम केलं, त्यानं 5 वर्षात कुणाला दिसला नाही, कुठलंही काम दिसलं नाही। कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये कुठला एखादा नवीन प्रोजेक्ट आणला नाही, आयटी पार्क केला नाही, सातत्यानं कुठं असतात त्याचा पत्ता लागला नाही, काही कुठं दिसत नाही, अशा परिस्थितीत असणार उमेदवार। आणि महाराजांनी शाहू महाराजांच्यावर या ठिकाणी बोलायचं जे काम करतायत लोक त्यांना माहिती नाही। त्यांचे वडील त्या ठिकाणी पूर्वी होते ते खासदार या ठिकाणी। आमच्या नेते आदरणीय सोनिया गांधी, देशाचे पंतप्रधान त्यावेळेचे डॉक्टर मनमोहन सिंगजी, आणि राज्याचे कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब, देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेला। त्यांनी एक निर्णय घेतला देशातल्या, कुणालाही आश्वासन दिलं नाही, कुणाला गॅरंटी दिली नव्हती। पण सामान्य माणूस अडचण आहे, गरीब माणूस अडचण आहे, त्याला आपण कुठेतरी हातभार लावला पाहिजे। 5 एकरच्या आतला देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं 72,000 कोटीची कर्जमाफी त्यावेळेला केली आपल्या सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली। आणि काय झालं, देशातला एकमेव जिल्हा कोल्हापूर जिल्हा, शाहू महाराजांचा जिल्हा एकमेव जिल्हा। मुस्लिम साहेबांनी मंडली यांच्यात भांडणं झाली, त्यांच्या कार्यकर्त्यांना 4 पैसे जास्त मिळतात, तक्रार केली नाबार्डकडे वरती दिल्लीमध्ये, आणि सगळ्या जिल्ह्याची चौकशी झाली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले 111 कोटी परत गेले। हे काम यांच्या बाजारांच्या सामान्य माणसाला हात द्यायचं काम केलं नाही, म्हणजे मुस्लिम साहेबांच्या लोकांना काम पैसे मिळवले म्हणून केले तक्रार, त्यांचे गेले असते 2-4 कोटी, पण जिल्ह्यात 111 कोटी परत गेलं हे यांचं महत्वाचं काम। आपण जर बघितलं तर या लोकांना कशा करता मतदार प्रश्न तुमच्या आमच्या समोर असे अनेक येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।